हेलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चैनल लर्न वेल बेसिक। मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी सेतु अभ्यास विषय इंग्रजी टेम्पलेट नंबर 9 ऍक्टिव्हिटी नंबर 9 या ठिकाणी पाहणार आहोत। लर्निंग आउटकम्स काय आहेत त्याची? पार्टिसिपेट्स अँड इनॅक्ट इन रोल प्ले शॉर्ट स्किट्स प्लेलेट्स विथ इंटरेस्ट। आज निष्पत्ती काय दिलेली पहा। छोट्या नाटकांमध्ये, खेळांमध्ये आवडीने भूमिका करणे, अभिनय करणे, सहभागी होणे। लर्निंग ॲक्टिव्हिटी काय पहा। कंडक्ट दिस ॲक्टिव्हिटी म्हटलेलं आहे। सोनू आणि टीचर, सोनू नावाचा विद्यार्थी व टीचर यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे। सोनू सेज, मे आय कम इन टीचर? सोनू म्हणतो, परवानगी मागतो आत येण्याची। टीचर सेज, येस डू कम इन। होय ये आ। सोनू सेज, थँक यू टीचर। टीचर सेज, व्हाय आर यू लेट सोनू? सोनू, तुला उशीर का झाला? सोनू सेज, टीचर आय मिस्ड माय बस। टीचर, माझी बस चुकली। टीचर सेज, ओके बट बी ऑन टाइम, टेक युअर सीट। सोनू सेज, येस टीचर, थँक यू। होय टीचर, धन्यवाद, आभार आहे। सॉलिड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा। व्हॉट इज युअर नेम? आय एम अमित। या ठिकाणी अमितच्या ऐवजी तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता, तुम्ही तुमचं नाव सांगू शकता। बॉक्समध्ये दिलेले शब्द तुम्ही बदलून वाक्य तयार करू शकता। वेअर डू यू गो? आय गो टू स्कूल। आता स्कूलच्या जागी तुम्ही दुसरा शब्द तिथं टाकून अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकता। व्हॉट इज युअर स्कूल नेम? माय स्कूल नेम इज साने गुरुजी विद्यालय। आता साने गुरुजी विद्यालयाच्या वेळी तुम्ही तुमच्या शाळेचं नाव तिथं ठेवून टाकू शकता। विच स्टँडर्ड आर यू इन? आय एम इन द थर्ड स्टँडर्ड। आता प्रॅक्टिससाठी कोणती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा। तर फिल इन द ब्लँक्स आहे। प्रॅक्टिससाठी कोणती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा। या ठिकाणी काय करायचं, गाळलेली जागा भरायची आहेत आपल्याला। हॅलो, माय नेम इज, स्वतःचं नाव सांगा तिथं। उदाहरणार्थ माय नेम इज समृद्धी। त्यानंतर आय एम डॅश डॅश, आय एम अ स्टुडंट। आय लाईक सिंगिंग असं म्हणू शकतो आपण, किंवा आय लाईक टू सिंग असं म्हणू शकतो। म्हणजे गाळलेल्या जागी सिंगिंग किंवा टू सिंग हे शब्द ठेवून आपण वाक्य तयार करू शकतो। माय फेवरेट सब्जेक्ट इज, कोणता तुमचा आवडता विषय आहे तो सांगा तिथं। उदाहरणार्थ मी सांगितलं इंग्लिश। आय लिव इन डॅश डॅश, आता कुठं राहता तुम्ही? आय लिव इन बार्शी, आय लिव इन सोलापूर। तुमचं जे गाव असेल त्या गावाचं नाव त्या ठिकाणी लिहा। एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा पॅरल ॲक्टिव्हिटी पहा। इथं हाव आर यू फिलिंग, एस एज हाव आर यू फिलिंग, तुला कसं वाटतं आहे? तर आय एम डॅश डॅश, बघा आय एम डॅश डॅश। आता इथं तीन चेहरे दाखवलेले आहेत, वेगवेगळे भाव असलेले तीन चेहरे आहेत। पहिला चेहरा जो आहे तो आनंदी आहे, दुसरा आहे रागावलेला सारखा, आणि तिसरा आहे सॅड, दुःखी दिसतोय चेहरा। हॅपी, अँग्री, सॅड असे क्रमाने चेहरे दाखवलेले आहेत। तुम्हाला जे वाटतं, तुम्ही आनंदी असाल तर हॅपी लिहा, तुम्ही अँग्री असाल, रागवलेला असाल तर अँग्री लिहा, तुम्ही दुःखी असाल तर सॅड लिहा। तर अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो आज टेम्पलेट नंबर 9 डे 9 या ठिकाणी अभ्यास दिला आहे। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।